नमस्कार, मी तेजल नागरे. जे एम विशेष या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. दिल्लीत 5 महिन्यांपूर्वी एका तरुणीची हत्या झाली होती. याच प्रकरणाचा आता उलगडा झालेला आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून आता या संदर्भात आरोपीला अटकही करण्यात आलेली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने या मुलीच्या मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकले. दिल्लीत 5 महिन्यांपूर्वी या तरुणीची हत्या झाली होती, तर या प्रकरणाचा आता दिल्ली पोलिसांनी उलगडा केला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. तर हे संपूर्ण प्रकरण कसं घडलं पाहूयात. दिल्लीत 5 महिन्यांपूर्वी श्रद्धा वालकर या तरुणीची हत्या झाली. लग्नाचा तगादा लावल्याने आफताबने श्रद्धाचा गळा ओळून खून केला. आफताबने 18 मे 2022 रोजी श्रद्धाचा खून केला. आफताबने 300 लिटर क्षमतेचा एक फ्रीज घरी आणला. मृतदेहाचे 35 तुकडे करत या फ्रीजमध्ये भरून ठेवले. आरोपी शरीराचे तुकडे फेकण्यासाठी रात्री 2 वाजता बाहेर पडायचा. तुकड्यांची दिल्लीतील 18 ठिकाणी त्याने विल्हेवाट लावली. हत्या झालेली श्रद्धा वालकर ही मूळची मुंबईची होती. कॉल सेंटरमध्ये काम करत असताना ती आफताबच्या प्रेमात पडली, तर मुलीच्या आई वडिलांचा या प्रेमाला विरोध होता. विरोध असल्याने दिल्लीत दोघेही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. तर हा संपूर्ण प्रकार कसा घडला तेही आपण पाहूयात. दिल्लीला प्रियकरासोबत वास्तव्यास ती होती, तर मे पासून फोन बंद असल्याची बालपणीच्या मित्राकडून तरुणीच्या वडिलांना माहिती मिळाली. 6 ऑक्टोबर 2022 वडिलांची तरुणी हरवल्याची पोलिसात तक्रार. तर प्रियकराकडून मारहाण केल्याची बालपणीच्या मित्रानेही तक्रार केली होती. 6 ऑक्टोबर 2022 वडिलांनी तरुणी हरवल्याची पोलिसात तक्रार केली. प्रियकराकडून मारहाण केल्याची बालपणीच्या मित्राकडे तिनेही तक्रार केली होती याआधी. तर पोलिसांनी प्रियकराचा शोध घेतला आणि चौकशी सुरू केली. तर चौकशी दरम्यान प्रियकराने उडवाउडवीची उत्तर दिली, त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यानंतर माणिकपूर आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्त तपास करत या हत्येचा उलगडा केलाय. तर अशीच एक घटना काही वर्षांपूर्वी घडली होती. यावेळेस दुसऱ्या गावातून अभिनेत्री होण्यासाठी मुंबईत आलेल्या अनुषा चावला अर्थात माही गिल हिच्या संघर्षमय जीवनाभोवती नॉट अ लव्ह स्टोरी या चित्रपटाची कथा फिरते. नीरज ग्रोव्हर हत्याकांडावर हा चित्रपट आधारित आहे. यावेळेस अनुषाला बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. काही महिन्यांच्या परिश्रमानंतर तिला अखेर एक चित्रपट मिळतो, पण त्या चित्रपटाच्या बदल्यात तिला निर्माता आशिष भटनागर, अजय गेही याच्याशी संबंध ठेवावे लागतात. प्रत्यक्षात अनुषाचे गावाकडील रॉबिन फर्नांडिसवर प्रेम असते आणि रॉबिन संशयी स्वभावाचा असतो. एकदा रॉबिन अनुषाला भेटण्यासाठी अचानक मुंबईत होतो, तेव्हा तो आशिष आणि अनुषाला एकत्र पाहतो, त्यामुळे त्याचं डोकं फिरतं आणि त्यापुढे जे घडतं ते म्हणजे हा चित्रपट आहे. चिडलेला रॉबिन आशिष याचा खून करतो आणि त्याच्या मृतदेहाचे असेच तुकडे करून निर्जन ठिकाणी ते जाळून टाकतो. दरम्यान हे नक्की का घडते असा सवाल उपस्थित होतोय.
इतक्या वाईट पद्धतीने एखाद्याची हत्या करणे आणि त्यानंतर अतिशय थंड डोक्याने त्याची विल्हेवाट लावणे, इतकी क्रूरता माणसात येते तरी कशी? आणि हत्या केल्यानंतर ती लपवण्यासाठी हे संपूर्ण षडयंत्र सुचत तरी कशी कसं, हा प्रश्न उपस्थित होतो। यावेळेस फॅमिली मॅन या वेब सीरीजच्या दुसऱ्या पर्वात अशाच प्रकारचा एक प्रसंग दाखवला आहे, ज्यात एक महिला खून करते आणि त्याच पद्धतीने मृतदेहाची विल्हेवाट लावते। व्यक्तीच्या चेहऱ्यामागे अशा प्रकारचा भयानक आणि क्रूर चेहरा तर लपलेला नाही ना, हे तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे। श्रद्धालाही या नात्यामध्ये असताना अनेक धोक्याचे संकेत मिळाले असतील, त्यापैकी दोन गोष्टी आपल्यालाही लक्षात आल्या। आफताब तिला मारहाण करत होता आणि त्या संदर्भात तिने तिच्या मित्राकडे तक्रार केली होती, आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या नात्याला तिच्या घरच्यांनीही नकार दिला होता। मात्र हे सगळे संकेत नाकारत ती कशाचीही पर्वा न करत त्याच्या प्रेमाच्या आमिषाला बळी पडली आणि अखेर जीवाला मुकली आहे। ज्या पालकांना मुलगा आहे अशा पालकांनीही तितक्या जबाबदारीने मुलावर संस्कार करणं, तो नक्की काय करतोय यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे। मुली शिकलेल्या आहेत, नोकरी करायला लागलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, हे सगळं मान्य आनंद आहे। मात्र आयुष्याचा जोडीदार निवडत असताना आपल्या पालकांना विश्वासात घेणंही खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्यावर आणि आपल्यावर फक्त निरपेक्ष प्रेम करणारं, निस्वार्थी प्रेम करणारं जगात जर कोणी असेल तर ते पालकच, आणि त्यामुळे त्यांनी दिलेल्या सूचना टाळणं म्हणजे धोक्याला बळी पडणं असंच आहे। ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे आणि आज संपूर्ण देशात खळबळ माजली, याच्यातून एक निष्पन्न होतं की नवीन पिढीचा मॅरेज इन्स्टिट्यूट, विवाह संस्था, या संस्थेवरचा विश्वास उडत चाललाय। त्यांना लिव्हिंग रिलेशनशिप हवी आहे आणि ते करत असताना मुलींना विशेषतः, मुलींना, मी रिपीट करतो, मुलींना विशेषतः हे समजत नाही की मुलगा कुठल्या मानसिकतेचा आहे, त्याचं सायकोलॉजिकल कॉन्स्टिट्यूशन काय आहे। आणि अशा वेळी असा एखादा विकृत मुलगा आपण आपल्या पदरात घेतो किंवा त्याला आपण आपलं सर्वस्व बहाल करतो, तो मुलगा नंतर आयुष्याचे जे चढ उतार असतात ते व्यवस्थित सहन करू शकत नाही, मॅनेज करू शकत नाही, आणि म्हणून असे परिणाम घडतात। अर्थातच हा अपवादात्मक जरी इन्सिडेंट असला, एक घटना जरी असली तरी याकडे डोळसपणे नवीन पिढीनं बघणं अत्यावश्यक आहे। विशेषतः मुलींनी यावेळी विचार करावा की जो आपला टाइमपाससाठी एखादा लाईफ फ्रेंड आहे, बॉयफ्रेंड आहे, तिथपर्यंत ठीक आहे, पण लाईफ पार्टनर जो आपला आयुष्यभर साथ देतो, त्यासाठी आपल्या परंपरागत संस्कार आणि संस्कृतीवर विश्वास ठेवावा आणि त्यानुसारच आपल्या जोडीदाराची निवड करावी। अन्यथा असे प्रकार जे विकृत या सदराखाली गणले जातील, हे जर उद्या जास्त वाढले तर ही विकृतावस्था आपल्या समाजामध्ये अजिबात स्वीकारली जाणार नाही।